देवाचं दर्शन आला असे का? हा परमेश्वराचं दर्शन जायचं आपण. हा तुम्ही घेतलं काय घेतलं काय तुमचा सात सिंगार लवकर तुम्ही सांगा. असं का बाई? बाई तुम्ही घेतले पाय तर पंजन पंजन कमरेला पट्टा पट्टा गळ्यात मंगलसूत्र गळ्यात मंगलसूत्र आणि नाकात फुल्ली नाकात फुली आणि डोक्यात गजरा डोक्यात गजरा नाही ना डोक्यात फुलाचा गजरा असं म्हण. प्रत्येक वस्तूला नाव असतो. नाव घेऊन सांगायचं आणि मी चालली देवाचं दर्शन आला असं का? हा बाळा तुझ्या साडीचं नाव काय आहे? माझ्या साडीचं नाव आहे तो माझा नवरा टोपीवाला मोबाईल नाही टोपीवाला 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 माझ्या साडीचं नाव आहे तो माझा नवरा असं का? हा माझ्या टोपीवाला मोबाईल वाला नाही म्हणजे त्या नवऱ्याने घेऊन दिलं हे नवऱ्याने मला घेऊन दिलं आहे साडी असं का? म्हणून मी म्हणते माझ्या साडीचं नाव तो माझा नवरा. ओके मी चालली बर चला. हॅलो दोन नंबर काय काय हा मी पण सांगू का? जेवण केलं का? हा केलं ना. बर सांगा लगेच सांगू का? मी झोपून घे एक तास नंतर सांग आता लवकर सांग काही. हा नको नको विचारू. हा मी लहान आहे ना. लहान नाही मोबाईल वरती एक तास बोलायचं आय लव यू लहान नाही बरं लवकर बोल लगेच सांगू का? पायत पैंजन पैंजन हातामध्ये बांगडी बांगडी नाकामध्ये फर्स्ट क्लास बिल्ली डोक्याला गजरा गजरा चालले मी भेटले मला असं का? हो बर परमेश्वर दर्शन जायचं तुझ्या साडीचं नाव काय आहे? माझ्या साडीचं नाव सांग. माझ्या साडीचं नाव हे कुछ कुछ होता है. आता त्या मुलीची हे फॅशन कुछ कुछ होता है आई लव यू. हॅलो तीन नंबर. हॅलो मला सोडून दे मी या म्हातारी झाली आता. नाही 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 असं तुला ते सुना आहे असं म्हणून तुला सांगायला लागेल ना. बर मी नेसली साधी सिंपल साडी साडी आणि त्यातला झंपर झंपर आणि परमेश्वर दर्शन झाली घेतली मी लोबन आणि मेंढर घेतलेलं आहे असं का? हा बाई तुमच्या साडीचं नाव मला सांगा. माझ्या साडीचं नाव हा मला घेऊन चला असं का? चला घेऊन बापरे बापरे मेला हे मेला काय भूत आहे का? गदरा आहे? नाही नाही मोठा भूत आहे तो. दोन पायाचा भूत आहे. दोन पायाचा भूत मोठा भूत आहे तो. भूत नाही भूत नाही कुत्रा कुत्रा. हा दोन पायाचा कुत्रा डांगचा कुत्रा माणूस नाही नाही कुत्रा तू माणूस आहेस का? ए मदारी तुला बोलायला पद्धत आहे का? हा मी डांगचा माणूस आहे मला का तुमची भाषा येणार नाही? बाबा एवढा तुझा आवाज आहे माझ्या कानाचा पडदा सुद्धा तुटलेला आहे. हे प्रोग्राम करू करू सगळा कंठ माझ्या बसून गेला असं का? हे जाऊ दे मरू द्या. बरोबर बाई बाई मला बाई बाई का सांगतोस? मजा मजे काय झाला आमच्या डांगी भाजामध्ये बाईला बाई म्हणतात. तुला जर गाडी म्हणला चालेल नाही चालणार नाही चालणार गाडी म्हणला चालेल. हा नाही 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 हे तुझे बापा बापाने हे तुला सवय पाडलेली आहे ना? इथे इथे पॉम्प पॉम्प करायचे असे म्हणजे म्हणजे उद्यावर हा टाकायचं नाही मला म्हणजे माणसाची पद्धत आहे पद्धत आहे माणसाची पद्धत आहे. कोणत्या बाईच्या
मला फार राग येते बाई बाई सांगायचं म्हणजे आमच्या महाराष्ट्र तुमच्या डांगी भाता मध्ये ते बाईला बाई म्हणतात लक्षात ठेव आमच्या महाराष्ट्र मध्ये बाईला गडी म्हणतात अरे दादा आमच्या महाराष्ट्र मध्ये पारकी बाई असेल तिला ताई म्हणायचं हो पारकी बाई असेल ताई म्हणायचं बाई म्हणलं काय झालं दादा तुला काय तुझ्या बापाने हे सवय लावलेलं आहे का बाईच्या उरावर हरायचे तुला सवय लावली कसे काय तू टेवाय कसे काय बाई म्हणलं तर काय झालं हे आमच्या महाराष्ट्र मध्ये पारकी बाईला ताई म्हणायचं स्वतःच्या बाईला बाई म्हणायचं स्वतःचे बाईला बाई म्हणायचे बाई म्हणायचे आणि पारके बाईला ताई म्हणायचे हे ताई हे बाई तू सेना ताई म्हणलं कोणती हरकत नाही पण तुझ्यासाठी हे तरुण मुली आले हे मुली हे मुलीला काय म्हणायचं तिथे उरावर बाकी राहू नको तू टाकाय तू नाही मुलीला काय म्हणायचं अरे बाबा तरुण मुले आहेत ते माझ्या मुले आहेत ते माझ्या मुली तू हे उराला हात लावतो तुझ्या का करंट उतरत आहे का सर्वांचे तू मेलेला आहे तुझे वाटतं मला बरं तू मेलेला आहे तुम्ही कुठं चालला आम्ही चालल्या देवाच्या दर्शनी देवाच्या दर्शनाला ताई देवाचा दर्शन देवाच्या दर्शनाला जायचं वडीलचा सन्मान करायला आम्ही वडीलचा सन्मान करून माझ्या नवऱ्याच्या मी आज्ञा घेऊन निघालेलो आहे देवाचा दर्शन करायला पाहिजे ताई वडील माणसाला म्हणजे हे असे तरुण म्हणजे फार काळजी राहतो मला काळजी आहे त्यांना मी घेऊन चालली मी आता ताई सांभाळून घेऊन जा बर सांभाळून घेऊन जा तुमच्याकडून मी सांभाळून घेऊन जाते बर तुमची ओळख द्यावा आम्हाला माझी ताई हे बाय हात जोडणे करता विनंती ताई तुला